काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची महत्त्वाची बातमी. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हाथरसमध्ये घडलेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहेत. हाथरस येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबियांची ते भेट घेणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव नोएडामध्ये राहुल गांधी यांच्या सोबत असलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांना रोखण्यात आलंय. तर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पायीच चालत हाथरसच्या दिशेने निघाले. दूरी बना के रखिए भैया, आगे आगे चलो. या ठिकाणी राहुल गांधींना रोखण्यात आलंय. हाथरसच्या घटनेसंदर्भात ते पीडितीच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात होते आणि त्या ठिकाणी त्यांना रोखण्यात आल्याचं आपण पाहतोय. दरम्यान यावेळी प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. देख्या मेरे को नहीं पता. दूरी बना के रखिए भैया, आगे आगे. आणि या संदर्भात आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे. हाथरस प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे. यमुना एक्सप्रेस वे वरून जात असताना राहुल गांधी यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवलाय. त्यानंतर राहुल गांधी गाडीमधून उतरून पायी निघाले असता पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही राहुल गांधी कार्यकर्त्यांच्या गराड्यातच पुढे निघाल्याने पोलिसांनी राहुल गांधींना धक्काबुक्की केली आहे. या धक्काबुक्कीनंतर राहुल गांधी खाली पडले आणि यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही केला. मात्र काहीही झालं तरीही हाथरस पीडितेच्या कुटुंबाला आपण भेटणारच असं राहुल गांधी यांनी सांगितलं. या संदर्भात राजीव सातव आपल्या सोबत फोनलाईनवर जोडले गेले. सर, काय सांगाल या संदर्भात? राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली याचा आपण पाहतोय. आपण पहा, कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी राहुलजी आणि प्रियंका हाथरसला जायला तयार होते. ते चालत सुद्धा जायला तयार होते, तरी सुद्धा या सरकारनं परवानगी नाही. काँग्रेसच्या जे माजी अत्यंत वरिष्ठ नेते, या देशातला सगळ्यात मोठा असलेला पक्ष, याचे नेते यांना अशा पद्धतीनं मारहाण करणं, धक्काबुक्की करणं, याच्यावरून मोदी आणि योगी सरकारचा चेहरा या निमित्तानं समोर येतो आहे. मोदी साहेबांच्या हाथरसच्या कुटुंब हाथरसच्या प्रकरणात एक शब्द बोलायची हिंमत नाही. ना त्या कुटुंबियांना भेटायला जायला तयार आहे, ना त्यांचा कोणी मंत्री भेटायला जायला तयार आहे. मग विरोधचा नेता जात असेल, त्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटत असेल, सांत्वना देत असेल, तर या सरकारचा घटायचं कारण काय? या सरकारचा आजकाल गुन्हेगारांना अभय आहे की गुन्हेगार कर्तन काळ ते ठरू शकत नाही. राजीवजी, उत्तर प्रदेशातील उन्नाव मध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती आणि ही दुसरी घटना आहे. उत्तर प्रदेशामध्ये अशाच सारख्या घटना घडत आहेत, तर यावर सरकारचा काही अंकुश नाहीये, याबद्दल तुम्ही काय सांगाल? दुसरी घटना नाही, दररोज या घटना घडतात. आजही बुलंदशहर मध्ये घटना घडलेली आहे, आजही अनेक शहरांमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. आणि हे सरकार सुव्यवस्था राखण्यात, महिलांना सपोर्ट करण्यास, त्या महिलांचे अत्याचार रोखण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. आणि या संदर्भात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षांना मारहाण, त्यांना धक्का करणं, त्यांना जाण्यापासून रोखणं हा कसला सरकारी कामकाज आहे? एवढाच फोर्स त्या गुन्हेगारांच्या विरोधात वापरला असता तर गुन्हेगारांची पण जाण गुन्हे करायचे, परंतु गुन्हेगारांना अभय द्यायचे आणि विरोधी पक्षांपेक्षा नेत्यांना मारहाण करायची हा भारतीय जनता पार्टीचा सरकारचा नवा समोर केला. नक्कीच, गुन्हेगारांना अभय द्यायचं की त्यांना शिक्षा करायची हे खरं तर सरकारचं काम असतं. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काँग्रेस नेते राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली होती आणि या घटनेचा प्रचंड संताप व्यक्त होतोय. दरम्यान धन्यवाद राजीवजी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक कार्यकर्ते गेले होते आणि त्याच वेळेचा हा व्हिडिओ आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेदरम्यान सर्वांवर लाठीचार्ज केला. या दरम्यान राहुल गांधींनाही पाडण्यात आल्याचं दिसतंय.
आणि या ठिकाणी अनेक जमाव आपल्याला दिसतोय। यामध्ये सरकारचा या घटनांवर अजिबात अंकुश नसल्याचंही आपल्याला दिसतंय। उत्तर प्रदेशामध्ये वारंवार अशा घटना घडत असतील तर महिलांच्या सुरक्षिततेवर एक मोठं प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण होतंय। इस देश में सिर्फ मोदी जी पैदल जा सकते हैं, एक आम नागरिक नहीं जा सकता क्या? कौन सा नया कानून है? इन्होंने हमारी गाड़ी रोकी, हम गाड़ी से उतरे पैदल गए। आप आगे कैसे? मैं हाथ रख जा रहा हूँ।